नेक्स्ट फाइलम मोलुस्का। जंची बॉडी सॉफ्ट असते असे सॉफ्ट बॉडी असलेले ॲनिमल्स मोलुस्का या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत। मोलुस्का ही टर्म जॉन्सन यांनी वापरलेली आहे। जॉन्स्टन यांनी ही टर्म यूज केलेली आहे आणि हा सेकंड लार्जेस्ट ग्रुप आहे, म्हणजे या अर्थवरती सर्वात मोठा ग्रुप कोणता असेल तर तो आहे आर्थ्रोपोडा, आणि आर्थ्रोपोडा नंतर सेकंड लार्जेस्ट ग्रुप कोणता आहे तर तो आहे मोलुस्का, आणि याचे 80,000 स्पीसीज आज अस्तित्वात आहेत। 80,000 स्पीसीज याच्या आता अस्तित्वात आहेत। कॅरेक्टर्स आता पाहू। दे आर मोस्टली मराईन, मेजॉरिटी मेंबर्स हे समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात। फ्यू आर इन फ्रेश वॉटर, काही फ्रेश वॉटर मध्ये आहेत, आणि स्नेल आपल्याला जमिनीवरनं जाताना दिसतात, मॉइस्ट सॉइल वरनं जाताना दिसतात, तर ते असतात टेरेस्ट्रियल। म्हणजे मराईन वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणावर इंडिव्हिज्युअल आहेत, काही फ्रेश वॉटरमध्ये आढळतात, काही टेरेस्ट्रियल हॅबिटमध्ये सुद्धा आढळतात। यांची जी बॉडी आहे ती अनसेगमेंटेड आहे। बॉडी इज अनसेगमेंटेड, परंतु त्याला एक्सेप्शन आहे। निओप्टिना जे आहेत, निओप्टिना हा जो मेंबर आहे त्याची बॉडी सेगमेंटेड असते, हे एक्सेप्शन आहे, हे एक्सेप्शन आहे। सेगमेंटेड बॉडी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि यालाच आपण कनेक्टिंग लिंक समजतो। इट ऍक्ट्स एज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड कनेक्टिंग लिंक बिटवीन आर्थ्रोपोडा अँड मोलुस्का। याच्यामध्ये ही कनेक्टिंग लिंकचं काम करते। आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का या दोघांच्या मध्ये कनेक्टिंग लिंक। कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? एकच ऑर्गॅनिझम जर दोन ग्रुपच्या कॅरेक्टर दाखवत असेल तर त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक। आपल्याला काही एक्झाम्पल कनेक्टिंग लिंकचे घेता येतील? कनेक्टिंग लिंकचे काही एक्झाम्पल आपण सांगू शकतो? फॉर एक्झाम्पल, प्रोटेरोस्पॉन्जिया, प्रोटिस्टा आणि स्पॉन्जेस म्हणजे पोरीफेरा, या दोघांमधली ही कनेक्टिंग लिंक आहे। त्याचबरोबर पेरीपॅटस, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा या दोघांमध्ये ही कनेक्टिंग लिंक आहे। त्याचबरोबर बेलॅनोग्लॉसस
नॉन कॉर्डेटा एंड कॉर्डेटा, त्याच्यामध्ये ही कनेक्टिंग लिंक आहे. अशा पुढेही आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये अनेक कनेक्टिंग लिंक्स येणार आहेत, माहिती असावी फक्त. तर हा आर्थ्रोपोडा आणि मोलस्का या दोघांमध्ये ही कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्टिंग लिंकचं काम करतं. आता बॉडी कशी आहे, अनसेगमेंटेड म्हटलेलं आहे. हे कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक, ही तर कॅरेक्टर आहे. त्यानंतर ट्यूब विद इन ट्यूब प्लॅन आहेच. त्यानंतर ऑर्गन सिस्टीम, ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये सिलोम जी आहे इज रिड्यूस्ड. सिलोम कॅव्हिटी यांच्यामध्ये रिड्यूस झालेली असते. सिलोम कॅव्हिटी रिड्यूस झालेली आहे. सिलोमेट आहे, पण थोडीशी सिलोमेट आहेत, हे सिलोमेट आहे, तसे तर हे सिलोमेट आहे, पण सिलोम कॅव्हिटी रिड्यूस झालेली असते. मोस्टली बायलॅटरल सिमेट्रिक आहेत, मोस्टली बायलॅटरल सिमेट्रिक असतात. परंतु काही जण काय करतात, सम शो ट्विस्टिंग ट्विस्टिंग ड्यूरिंग डेव्हलपमेंट ड्यूरिंग डेव्हलपमेंट सो बिकम्स असिमेट्रिक. काही जण काय करतात, डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये ट्विस्ट होतात, ट्विस्टिंग होतं आणि त्यामुळं ते असिमेट्रिक होतात. अदरवाईज त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. आता त्यांची बॉडी जी आहे त्यांची जी बॉडी आहे इट इज कवर्ड बाय सेल. काही ठिकाणी जर कवच असेल तर ते सेल असेल, कॅल्शियम कार्बोनेटचं कवच असेल. त्याचबरोबर मस्क्युलर ग्लँडुलर मस्क्युलर ग्लँडुलर याच्यामध्ये फूट आहे लोकोमोशनच्या प्रोसेससाठी. आणि मध्ये व्हिसरल मास आहे, व्हिसरल हम्प आहे. म्हणजे काय, तर समजा हा ॲनिमल आहे, हे त्याचं हेड आहे. या हेडमध्ये असे टेंटॅकल्स दिसतात, हा सेन्स ऑर्गन्स आहेत, इथं टेंटॅकल्स आहेत. आणि त्याच्यावरती इथं डोळे असतात, आईज आर प्रेझेंट, डोळे असतात त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर इथं माउथ आहे, हे असे सॉफ्ट बॉडी असलेला हा ॲनिमल. आणि हे फूट आहे, हा पार्ट जो आहे लोकोमोशनच्या प्रोसेससाठी वापरला जाणारा हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फूट.
म्हणजे बॉडीचं सेपरेशन कसं आहे, हेड मध्ये इथं इथलं थोडस करतो, हे इथं हम्प दिसतंय, हे आहे विसरल मास, हेड विसरल मास आणि फूट अशा तीन पार्ट मध्ये बॉडीचं सेपरेशन झालेलं असतं, बॉडीचं डिफरन्सिएशन झालेलं असतं. याची जी स्किन आहे, याची जी स्किन आहे, ही स्पॉन्जी असते, स्किन स्पॉन्जी असते. याची जी स्किन आहे स्पॉन्जी असते आणि ती काय करते, मॅन्टल बनवते. द सॉफ्ट स्पॉन्जी स्किन इज प्रेझेंट विच फॉर्म्स मॅन्टल. आणि हेच मॅन्टल काय करतं, तर याच्या भोवती सेल सिक्रीट करतं. सेलचं सिक्रिशन याच्या भोवती होतं, सेल सिक्रिशन होतं. हे जे मॅन्टल आहे, हे मॅन्टल काय करतं, सेल सिक्रीट करतं. आता या मॅन्टल आणि हम्प, हे हम्प आहे आणि हे मॅन्टल आहे, या दोघांच्या मध्ये जी स्पेस दिसते आपल्याला, या दोघांच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला आपण म्हणतो मॅन्टल कॅव्हिटी. आणि या मॅन्टल कॅव्हिटीमध्ये असतात गिल्स. म्हणजे रिस्पिरेशनची प्रोसेस जी इथं केली जाते, काहींमध्ये डायरेक्ट बॉडी सरफेस, काहींमध्ये बॉडी सरफेस, काहींमध्ये गिल्स आहेत, काहींमध्ये गिल्स किंवा त्याला टेनिडिया असं नाव आहे, स्पेसिफिक नाव आहे त्याला टेनिडिया. गिल्स त्याच्यामार्फत होते, काहींमध्ये बॉडी सरफेस जो आहे त्यामध्ये होते, किंवा काहीमध्ये मेंटल लंग्स यांच्या मार्फत रिस्पिरेशनची प्रोसेस केली जाते, रिस्पिरेशनची प्रोसेस यांच्या मार्फत केली जाते. त्यानंतर याच्यामध्ये हेड जे आहे, त्या हेडवरती काय काय आहे, टेंटॅकल्स आहेत, याच्यामध्ये टेंटॅकल्स आहेत, आईज आहेत, इथं माउथ आहे आणि या माउथमध्ये रास्पिंग ऑर्गन आहे, माउथमध्ये रास्पिंग ऑर्गन असतो. म्हणजे जे फूड घेतलेलं आहे असा, जे फूड घेतलेलं आहे याच्यामध्ये असा रास्पिंग ऑर्गन असतात. जे फूड घेतलंय त्याला ते व्यवस्थितपणे बारीक करून पुढे पाठवण्यासाठी रास्पिंग ऑर्गन त्या ठिकाणी असतात, रास्पिंग ऑर्गन त्यामध्ये आहे. आता इथं हा जो विसरल मास आहे, इथं समजा माउथ, त्याच्यानंतर हे एलिमेंटरी कॅनॉलचे पार्ट आहेत, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आता पुढं अशी गेलेली आहे, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम पुढं इकडं आलेली आहे अशी. या बाजूला ॲनस आहे,
म्हणजे यांचा एलिमेंटरी कॅनॉल कसा आहे? यू शेप्ड आहे. यांचा एलिमेंटरी कॅनॉल कसा झाला? तर यू शेप्ड झाला. आणि मग इथं सगळे व्हिसरल ऑर्गन्स असतात. इथं व्हिसरल ऑर्गन्स आहे. अशा प्रकारे हे व्हिसरल ऑर्गन्स यामध्ये असतात. एलिमेंटरी कॅनॉल असा तो यू शेप्ड आहे. म्हणजे माउथ इकडंच आहे, माउथ आणि ॲनस एकाच बाजूला दोन्ही येतात. यू शेप्ड अशी कॅव्हिटी इथं, हे यू शेप्ड हे एलिमेंटरी कॅनॉल यामध्ये बनतो. हां, एलिमेंटरी कॅनॉल बनतो. याच्यामध्ये महत्त्वाची कॅरेक्टर काय? एक मोठी ग्लँड इथं अस्तित्वात आलेली आहे. लार्ज ग्लँड, लार्ज ग्लँड हिपॅटो पॅनक्रियाटिक ग्लँड, लार्ज डायजेस्टिव्ह ग्लँड यामध्ये अस्तित्वात आलेली आहे. तिला नाव आहे हिपॅटो पॅनक्रियाटिक ग्लँड्स. डायजेशनच्या प्रोसेससाठी ही ग्लँड अतिशय महत्त्वाची आहे, त्यासाठी ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर याच्या कॅरेक्टर, आणखी कॅरेक्टर काय? समजा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, जनरली ओपन टाईपची असते. परंतु सेपिया, त्याचबरोबर ऑक्टोपस बद्दल आपण भरपूर ऐकलेलं आहे, यांच्यामध्ये मात्र क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आणि याच्यामध्ये जो पिगमेंट आहे, याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जो पिगमेंट आहे, हा या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जो पिगमेंट आहे याचं नाव हिमोसायनिन. हा कॉपर कंटेनिंग पिगमेंट आहे, कॉपर कंटेनिंग पिगमेंट आहे. आणि त्याच्यामुळं याचं ब्लड जे दिसतं ते ब्ल्यू कलरचं दिसतं. याचं ब्लड आपल्याला ब्ल्यू कलरचं दिसतं. त्याच्यानंतर याची जी नर्वस सिस्टीम आहे, याची जी नर्वस सिस्टीम आहे त्यामध्ये थ्री पेअर्स ऑफ गँग्लिया आर प्रेझेंट. नर्वस सिस्टीममध्ये गँग्लियाच्या तीन पेअर्स असतात. याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम तुम्हाला ऑक्टोपसमध्ये पाहायला मिळेल. ऑक्टोपस हा अतिशय हुशार समजला जातो. ऑक्टोपस हा ॲनिमल अतिशय हुशार समजला जातो. आणि त्याचा उपयोग आपण ज्या फुटबॉलच्या स्पर्धा आहेत, फुटबॉलच्या स्पर्धा सुरू असताना कोण जिंकणार याच्या संदर्भात भविष्य सांगण्यासाठी ऑक्टोपसचा वापर केला जातो. आणि बऱ्याच वेळा ते खरं पण ठरलेलं आहे. ऑक्टोपस आपल्याला माहित आहे, हे हेड आहे, हा सिफॅलोपॉड्स आहेत हे. आणि 1, 2, 3, 4, 5, 6 असे 8 8 आहेत हे. ऑक्टोपस अतिशय हुशार, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असलेला
भविष्य सांगणारा, मॅच कोण जिंकणार हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. परंतु हे खरं खोटं हा विषय वेगळा आहे. तर ब्रेन वेल डेव्हलप आहे याच्यामध्ये, नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप याच्यामध्ये आहे. आणि हा काय करतो, ब्ल्यू ते इंक ग्लँड असतात आणि त्या ग्लँडचं मधून सिक्रिएशन झालं की सगळीकडं आपलं ब्ल्यू कलर दिसचं ॲटमॉस्फियर तयार होतं आणि त्याच्यापासून म्हणजे इतरांपासून आपल्याला वाचवायचं काम हा करतो. हा इतरांपासून आपला बचाव करण्याचं कामसुद्धा करत असतो. त्यानंतर नर्वस सिस्टीम अशी वेल डेव्हलप आहे. त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम जर विचारात घेतली एक्सक्रिटरी सिस्टीम जर आपण विचारात घेतली तर एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये बोजनस ऑर्गन पायलामध्ये बोजनस ऑर्गन या त्याच्या किडनीचं काम करतात, या त्याच्या किडनीचं काम करतात. त्यानंतर बोजनस ऑर्गन ह्या त्याच्या किडनीचं काम करतात, त्याचबरोबर केबर्स ऑर्गन युनिओमध्ये केबर्स ऑर्गन किडनीचं काम करतात, किडनीचं काम करतात. आणि हा कुठला ग्रुप आहे, अमोनोटेलिक आहे, अमोनोटेलिक आहे. अमोनिया बाहेर टाकतो, नायट्रोजिनस वेस्ट अमोनियाच्या फॉर्ममध्ये हा बाहेर टाकतो. याच्यामध्ये जॉइंट स्क्वेड हा जो ॲनिमल आहे तो लार्जेस्ट ॲनिमल इन नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेटमध्ये सर्वात मोठा ॲनिमल कोणता, तर जॉइंट स्क्वीड आहे. हां, होड्या वगैरे असे जे समुद्रात आपण पाठवतो तर त्यांनासुद्धा उलटून टाकायची क्षमता याच्यामध्ये आहे, इतका तो लार्जेस्ट आहे, इतका तो लार्जेस्ट आहे. तर याचे एक्झाम्पल काय झाले, स्नेल, पायला, इनो, सेपिया, हे जॉइंट्स, हां जॉइंट स्क्विड आहे. त्याचबरोबर ऑक्टोपस आहे. असे कितीतरी एक्झाम्पल्स आपल्याला या ग्रुपचे सांगता येतील, हां या ग्रुपचे आपल्याला सांगता येतील. आता एक याच्यामध्ये स्केलेटन कशा प्रकारचं आहे ही एक कॅरेक्टर विचारात घेऊ. आता सेल काही ठिकाणी बाहेर आहे, काही ॲनिमल्स मध्ये सेल कवच कॅल्शियम कार्बोनेटचं जे कवच आहे ते बाहेर नसतं. परंतु सेपियामध्ये जर पाहिलं तर ते इनर आहे, सेपियामध्ये पाहिलं तर ते इनर आहे. आणि ऑक्टोपस मध्ये पाहिलं तर नो सेल कवच नाही आहे. ही स्केलेटनची कॅरेक्टर आपल्याला या ग्रुपमध्ये सांगता येईल. त्याचबरोबर व्हॉलंटरी मसल्स स्ट्रायटेड मसल्स पण यांच्यामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत, अर्थात याच्या पूर्वीच्याच ग्रुपमध्ये त्या अस्तित्वात आलेल्या आहेत. ते आपण पूर्वीच्या ग्रुपबद्दल चर्चा केलेलीच आहे. सो ऑल दीज आर कॅरेक्टर्स ऑफ फायलम मोलस्का. थँक्यू व्हेरी मच.